कसं काय मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या लाडक्या चॅनलवर स्वदेडा तालुक्यातील पोपटी। हां, इथे नक्कीच पोपटाशी काही संबंध नाही आहे। तुम्ही जे मी दाखवतो या पसाऱ्यावरून तुम्हाला काहीतरी विशिष्ट आहे नक्कीच कळलं असेल। प्रथम आम्ही थोडं चिकन धुवून घ्यायला लावलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। चिकन एकदम स्वच्छ पाण्यात धुवून घेतलं आहे। ही एकदम नदीच्या काठी आणि निसर्गरम्य वातावरणात केली जाणारी एक रेसिपी आहे। बघूया, आपण हे चिकन साफ आणि स्वच्छ केलेले आहे, त्यात थोडं लसूण टाकत आहेत। लसूण न तोड फोडता तसंच पूर्ण टाकायचं आहे। त्यामध्ये आता लसूण टाकल्याच्या नंतर थोडंसं लाल तिखट आपण त्यात घालत आहोत। तुम्हाला जसं चवीनुसार वाटेल तसं आपण लाल तिखट घातलेलं आहे। मी एका नदीच्या काठावर बसलेलं आहे, फार सुंदर असं वातावरण आहे इथे। त्यानंतर तिखट घातल्याच्या नंतर चवीपुरता मीठ टाकत आहोत। यात काय काय इन्ग्रेडियंट लागतात ते आपण करतानाच पाहूयात। फॉर्मॅलिटी दाखवण्याची तशी गरज मला वाटत नाही आहे, एकदम इझी अशी एक रेसिपी पण लागणारच, म्हणून ती जरा धुवून घेत आहोत। आता जे आपण चिकन जे तिखट लावलं होतं त्याच्यावर थोडंसं लिंबू टाकून घेऊयात आणि पळसाची पानं जी आहेत ती आपण एका मडक्याच्या खाली ठेवायची आहेत। ही अशा प्रकारे आपण खाली पानं लावतो, ती लावल्याच्या नंतर तिच्यामध्ये आपल्याला वालाच्या शेंगा याच्यात टाकायच्या आहेत। आणि या शेंगा या हिवाळ्याच्या काळात न इथे सर्वीकडे उपलब्ध असतात। त्यानंतर एक थर वालाच्या शेंगांचा दिल्याच्या नंतर त्यावर थोडं मीठ घालूयात। आम्हाला मीठ भरपूर लागतं, त्यामुळे मीठ त्यात टाकावंच। त्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं चिकन होतं ते त्यात टाकूया। बघायला जरा वेगळंच वाटतं शेंगांच्या वरती चिकन, पण ही एक बेस्ट रेसिपी आहे, तुम्ही करून पहा। त्यानंतर यामध्ये आपण तुरीच्या शेंगा घालणार आहोत। तुरीच्या शेंगा घातल्याच्या नंतर त्यात अंडी घालायची आहेत, ती जरा दाखवायचं विसरलो मी। आणि त्यानंतर पुन्हा अंडी पूर्णच्या पूर्ण टाकायची असते, आणि त्यानंतर पुन्हा पानाने हे पूर्ण लिपून घ्यायचं आहे। पूर्ण पॅक करायचं आहे आपल्याला, जेणेकरून आतली वाफ आतल्या आतच शिजेल। त्यानंतर अशा प्रकारे मडकं आतमध्ये ठेवून त्याच्यावरती काही गवत आणि काट्या टाकून अशा प्रकारे आपल्याला ते पूर्ण बंद करून ठेवायचं आहे। थोडं मडकं ठेवतानाचा व्हिडिओ मी दाखवू नाही शकलो, कारण की मी स्वतः ते मडकं ठेवत होतो, व्हिडिओ काढता नाही आला, त्यातमध्ये गेला पाहिजे। आता आम्ही आग लावलेली आहे, कमीत कमी अर्धा तास ते 40 मिनटं ही शिजायला घेते। पाण्याचा थोडाही वापर करायचा नाही आहे, तुम्ही पाहू शकता। हो तर त्या शेंगा आहेत ना, त्या थोड्या भिजवून ठेवल्या ना तरी चालतात। चला थोडा व्हिडिओ पुढे घेऊया। अशा प्रकारे आमचे 40 मिनिटं पूर्ण झालेले आहेत। आता आम्ही ते जे मडकं होतं हे बघा, हे असं ठेवलं होतं, उलटं ठेवायचं असतं ते, आणि उलटं ठेवताना खाली थोडंसं रेतीमध्ये वगैरे असं पुरून घ्यायचं, जेणेकरून साईडून त्याला आतमध्ये आग जाणार नाही। तुम्ही पाहू शकता, तर मी जरा मगाशी नाही दाखवलं पण आता दाखवतो याच्यामधलं। खाली आम्ही त्याला बेसमेंट एक केलेली आहे जिथे रेती ठेवली होती, जेणेकरून आग आतून आतमध्ये जाणार नाही। फार गरम आहे, फार गरम असल्यामुळे काढण्यासाठी थोडासा जुगाड करावाच लागतो।
प्रकारे आमच्या मित्रांना एक चांगलीच युक्ती सापडली. ही बघा, हीच ती रेती याच्यामध्ये जे पुरून ठेवलं होतं, रेती सुद्धा फार गरम झालेली आहे. पुरून म्हणजे फक्त खालचा भाग, बेसमेंट, त्याच्यावरती आपल्याला पूर्ण जाळ करायचं असतं. चला, मडक हल्ल. आता याला आपल्याला पलटी करायचं. सगळे तिचा तो तुम्ही वाट बघत तो बघूया. बघा किती वाफेचं तिथं आतमध्ये पाणी झालेलं आहे. त्याला लोकल लँग्वेजमध्ये शेद म्हणतात. पूर्ण पाणी उतरलेलं आहे शिंगांचा. किती वाफ निघत आहे बघू शकता तुम्ही ना. मलाही माहिती आहे तुम्ही सर्वजण तीच उत्सुकतेने वाट बघत आहात पानं काढल्यावर काय निघेल. नक्कीच फेल तरी जाणार नाही, कारण करण्याचा भरपूर तजुर्बा आहे. भरपूर गरम आहे आणि वाफ सुद्धा भरपूर निघते. बघा 40 मिनिटं झालीत आणि पाणी किती येते. पाण्याचा आम्ही काही वापर नव्हता केलेला. या बघा ही शेंग मी तुम्हाला दाखवतो. भरपूर गरम असल्यामुळे जवळ नेता येत नाही कॅमेरा. आणि हां, ही अंडी काय आपोआप नाही झालेली, मग अशी टाकली होती याच्यात, ती दाखवली नव्हती व्हिडिओ करताना. अंडी सुद्धा फार छान शिजलेली आहे, फार गरम आहे. बघा तुम्ही आतमधलं सुद्धा किती छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता. चला आता तुम्ही आपलं मटेरियल बघू शकता. ते बघा चिकन कसं शिजतं. लिंबू टाकून घेऊया. चिकन सुद्धा छान शिजलेलं आहे, मी तुम्हाला थोडं दाखवतो. तोडून फडापासून जे चिकन लूज झालं आहे त्याच्यावरून त्याचं शिजलेलं करतं. बघा कसं छान असं वातावरण जमलं आहे. आता 6:30 वाजलेले, आम्हाला पैसे नाही दिलेले हे सांगायला, पण एक टेस्टसाठी आम्हाला थम्सअप लागतोच. त्यांचं सुद्धा डोक्यावर आलेलं आहे आणि आता निघायची वेळ येतो. तुम्ही सुद्धा करून पहा, फार सुंदर अशी रेसिपी आहे. चला, थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज सबस्क्राईब अवर चॅनल स्वदेश.